मॅडम दीपाबद्दल जेवढी शक्य होती तेवढी सगळी माहिती गोळा केली. दीपा सोशल नेटवर्किंग साईटवरती फारशी ऍक्टिव्ह नव्हती. तिचा ऑफिसमधल्या लोकांशी फारसा रॅपो नव्हता. म्हणजे ऑफिसमधली लोक सुद्धा तिच्यामध्ये फारशी इन्व्हॉल्व्ह नाही व्हायची. स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर तिच्याबद्दल कोणालाच काही पडलेली नव्हती. मी ती याच्या आधी जिथे काम करायची त्याही ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली. तिथले तिचे बॉस खानोलकर साहेबांनी असं सांगितलं की तिला तिच्या कॅलिबरमुळे नव्हता जॉब मिळाला, तर ती पोतनीसबाईंची मुलगी होती म्हणून तिला जॉब दिला होता. काय? हो, खानोलकर साहेबांनी असं सांगितलं की ते पोतनीसबाईंचे माजी विद्यार्थी होते. आणि ही जर का गोष्ट आजीनं कळली तर त्यांना उगाचच वाईट वाटेल म्हणून खानोलकर साहेबांनी सांगितली नव्हती. खानोलकर साहेब आजींचे माजी विद्यार्थी म्हणजे ते सुद्धा पालघरलाच राहत असणार. आपल्याला राकेशला तिथे पाठवायला काय? या पेस्लिप्स आहेत. म्हणजे दीपा आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी काम करत होती तिथल्या पेस्लिप्स आहेत. या पेस्लिप्सवरनं एक गोष्ट लक्षात आली, दीपाने एकाच वर्षात 3 जॉब बदल. जनरली एम्प्लॉईज हायर सॅलरीसाठी जॉब बदलतात, पण इथे तर आधीच्या जॉबपेक्षा प्रत्येक वेळी कमी सॅलरी मिळाली. बघू. मॅडम कदाचित तिच्या कामाच्या इनएफिशियन्सीमुळे तिला जॉब बदलायला लागले असते, किंवा प्रत्येक नवीन ठिकाणी तिच्या स्वभावामुळे इतर लोकांशी जुळवून घेणं कठीण होत असत, किंवा मग आधी फसवली गेलेली माणसं तिच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून ती जॉब बदलत असे. असू शकेल. मॅडम अजून एक इन्फॉर्मेशन मिळेल, पण आत्ता त्याचे पेपर्स नाही आहेत मला. ओके. आजीच्या आणि दीपाच्या इन्शुरन्स पॉलिसीज होत्या. तू त्यांची मॅच्युरिटी पाहिलीस? हो, बघितली. आजीची पॉलिसी आजी जेव्हा रिटायर झाली तेव्हा मॅच्युअर झाली. त्याच्यानंतर आजींच्या वयामुळे त्यांना नवीन पॉलिसी नाही काढतात, पण दीपाची पॉलिसी अजूनही आहे. त्याचे सगळे डिटेल्स समीर घेऊन येतो. बर. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आले. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं. आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, चालेल. आणि आई बाबा जे बोलले
त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.